नमस्कार। तर खूप गरम होत आहे आणि लॉकडाऊन, तुम्हाला तर माहिती आहे लॉकडाऊन चालू आहे, तर आपण म्हटलं की आता गरम होतं तर लिंबू सरबत ऐवजी थंडगार डालगोना कॉफी बनवूया। तर आज मी नाही बनवणार आहे, माझा लिटिल मास्टर शेफ बनवणार आहे आज कॉफी। तर नक्की मला सांगा कशी झाली आहे आणि कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्हाला करायचंच आहे, तुम्हाला माहिती आहे। सो आता आपण घेऊयात, मी त्याला सांगते फक्त, तो फक्त बनवणार आहे। तर त्याची ऑलरेडी काही साखरखानं चालू आहे, कॉफी नाकाला लावून घेतली आहे, ठीक आहे। तर मी पहिल्यांदा मेजरमेंट सांगते, एक चमचा आपण अशा पद्धतीचा कॉफी घेतोय, पिली कॉफी त्याच्यामध्ये टाक, कमन फास्ट ह्याच्यात टाक, ओके, ये अजून थोडीशी टाक त्याच्यामध्ये, ओके। तर आपण एक चमचा जवळपास टाकलाय, तर आता साखर आपण दोन चमचे घेतोय, नाहीतर मग जास्त कडवट होती ती। तर एक मिनिट मी तुला भरून देते। तर वन ग्रेट आणि टू, ओके। इथे गरम पाणी घेतलंय, पाणी खूप गरम आहे त्याच्यामुळे ते मीच टाकणार आहे। सो वन टू अँड थ्री, तर वन एस टू टू एस टू थ्री असा रेशो आहे। बस आता आपण ह्यानी हलवायचंय, हे बघ मिक्सर मी लावड करा, असं असं मिक्स करायचंय। हा, ह्याच्यासाठी ही डलगुना कॉफी, आपल्याला हे पूर्ण क्रीमी टेक्स्चर येऊ द्यायचंय, तोपर्यंत ह्याला बीट करायचंय, करा ना बीट अशा पद्धतीने। आपण आपल्या मुलांना एखादी गोष्ट बनवून देतो, त्यापेक्षा मुलं आपल्याला एखादी गोष्ट बनवून देतात, ती गोष्ट काय वेगळीच असते ना। नाही झालेली अजून, बंद काय, आज नक्की माझी डालगोना व्यवस्थित होईल की नाही माहिती नाहीये, का तर आम्ही पाणी टाकतच चाललोय, पण ठीक आहे, चला बघूया। 3 वर्षाच्या मुलांनी मला कॉफी करून देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कशी का असणार माझ्यासाठी ही जगातली सगळ्यात सुंदर डालगोना असणार आहे। तर मी हेल्प करू, बघ असं करायचं, असं मी तुझा हात पकडून करते, नाही बघ आम्हालाच मिक्स करायचं ते, आता ना हे बीटिंग मी सुरू केलं, आता त्याच्याकडून एवढं नाही होणार। सो आपल्याला हे तोपर्यंत बीट करायचंय किंवा मिक्स करायचंय जोपर्यंत ह्याचे क्रीमी टेक्स्चर येत नाही। तुमच्याकडे बीटर असेल तर खूप लवकर होती, पण मी ज्यांच्याकडे बीटर नाहीये त्यांच्यासाठी दाखवतीये, तर आपण अशा पद्धतीचं यूज करून त्यांनी करू शकता। आणि त्याच्यापेक्षा अवघड म्हटलं तर चमचा, हेही नसेल चमचाही होती, पण खूप वेळ लागतो त्याला। हो आपण त्यांनी फटाफट करतोय, तर नाही आपल्याला पाणी नकोय, तर अशा पद्धतीने बघू शकता त्याचं थोडस टेक्स्चर जे आहे अशा पद्धतीने बदलत चाललंय। सी अजून आपल्याला बीट करायची, एवढं गरम आहे, चला खूप जास्त ह्याला फेटल्यानंतर जवळपास असा रंग येतोय, तर हे आपल्याला असं टेक्स्चर नकोय, अगदी फोम टाईप किंवा क्रीम टाईप आपल्याला टेक्स्चर हवाय। सो मी अजून त्याला फेटणार आहे, तुम्ही बघू शकता कष्टाची प्रोसेस आहे खूप। आमच्याकडे
जे टू चम्स काय करतोय मला नाही माहिती, पण त्या गरम पाण्यामध्ये जे मीच केलंय म्हणजे ऍक्च्युली जे केलंय तेच प्रोसिजर चालू आहे. साखर टाकणं किंवा कॉफी टाकणं पाण्यामध्ये, आता चालू आहे तिकडे कॉफी बनवणं. तर हे अशा पद्धतीचं झाले पाहिजे जे एवढं क्रीमी टेक्स्चर असं झालं पाहिजे. ज्यावेळेस असा पीक पॉइंट येतो त्यावेळेस समजायचं की आपली कॉफी ही रेडी आहे. तर आता आपण त्याला सर्व्ह करूया. तर मी इथे एक ग्लास घेतलाय, त्याच्यामध्ये मी हे थंड दूध वापरतीये. तुम्हाला गरम वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, पण आता खूप गरम होत आहे त्याच्यामुळे आम्ही थंडच दूध याच्यामध्ये वापरणार आहोत. जवळपास मी अशा पद्धतीने मी इथे दूध घेतलंय, या दुधामध्ये साखर वगैरे नाहीये. आणि त्यानंतर ही जी बनवलेली आपली कॉफी आहे मी याच्यावरती अशी टाकून देणार आहे. एक मिनिट. तर ते नाही टाकायचंय. नाही 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 नाही. थोडस पडलं साफ करून घेऊया. ओके, थोडीशी मी गार्निशिंग साठी हा कॉफी भुरभुरती आहे. परफेक्ट. अशा पद्धतीने आपली दालगोना कॉफी रेडी आहे. तुम्ही प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि माझ्या ह्या लिटिल चॅम्पने बनवलेली ही कॉफी आहे. समजा जसं तुम्हाला आधी म्हटलं, जगातली सर्वात सुंदर कॉफी ही माझ्यासाठी. तर आम्ही आता टेस्ट करणार आहोत. तर आपण ना ह्याला असं हलक्या हाताने याला मिक्स करणार आहे. मिक्स करून झालीये. आता या कॉफीचा मी आस्वाद घेणार आहे, तुम्ही नक्की ट्राय करून मला सांगा. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आजचा मेनू. तोपर्यंत थँक्यू. खाऊन बघ.